미션 메시아 남자 한 가지 나의 구원자 아버지 메시아 남자 한 가지 나의 구원자 아버지 आतापर्यंत आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, समीर बेल आयकॉनला क्लिक करा, निश्चितच अपडेट आपल्याला मिळत राहतील. विदर्भ अंतिम शिक्षक संघाचे शिक्षण अधिकाऱ्यालयासमोर धरणे आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत विविध मागण्याचे दिले निवेदन. बुलढाणा सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, तसेच शाळांमधील सर्व रिक्त पदे भरावेत, यासह विविध प्रलंबित मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात म्हणून विमाशीचे वतीने आज मंगळवार रोजी दुपारी 3 ते 5 या दरम्यान माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळेस विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिक्षण अधिकारी माध्यमिक अनिल आकाळ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रामुख्याने 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या तसेच 2005 पूर्वी विनानुदानित अंशतानुदानित शाळा व तुकड्यावर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना अन्यायकारक असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सातव्या वेतन आयोगात सुचविलेल्याप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवेच्या 10-20-30 वर्षानंतर वेतन उन्नती सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करावी. RTA योजने 11 वर्ग 6 ते 8 च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व पदवीधर व DED पात्र शिक्षकांना माध्यमिक शिक्षकाची वेतन श्रेणी मंजूर करावी. शिक्षकाकडे असलेली अशैक्षणिक कामे काढून घेण्यात यावी. या शाळांना वेतनेतर अनुदान नियमित द्यावेत. सर्व शाळांच्या इमारतीवर करमाफ करण्यात यावा. राज्यातील जिल्हा परिषद माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षकांना उपशिक्षण अधिकारी व तत्सम वर्ग 2 पदाच्या पदोन्नतीपासून वंचित ठेवणारा दिनांक 28/12/2022 ह्या शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय रद्द करण्यात यावा. दरवर्षी वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण निःशुल्क आयोजित करण्यात यावे व खाजगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शासकीय आदेशानुसार प्रविष्ट झालेल्या 25% मोफत प्रवेशांचे स्थगित शिक्षण शुल्क शासनाकडून तात्काळ संस्थेला अदा करण्यात यावे अशा अन्य 44 मागण्याचा समावेश आहे. बुलढाणा शिक्षण अधिकारी माध्यमिक प्रकाश मुकुंद यांच्यामार्फत शासनाला पाठवण्यात आलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष विष्णू अवचार, जिल्हा कार्यवाह सतीश शेळके, जिल्हा कार्याध्यक्ष रामदास कुरव, जिल्हा उपाध्यक्ष अखिल तांबोळी, दीपक दराडे, जुनी पेन्शन योजना संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदू सुसर, आघाडीचे शिक्षक आघाडीचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सतीश बिल्लारी, शिक्षक महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष समाधान वाघ, मुख्याध्यापक संघाचे गजानन सपकाळ, तसेच राहुल साळवे, सुरेश काजदेकर, कल्याण शिंगणे, RA तुपकर, MB राजपूत, RR पडवळ, SS सोळंके, NB घुगे, SP सोळंके, DS सानप, SP निकस, PV शेळके, VS शिरसाट, SD राठोड, SD उगले, KE शिंगणे यांच्या स्वाक्षरासह निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.